नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. सध्या बिहारमध्ये निवडणुकांचे वारे जोरात फिरत आहेत आणि याची वादळं महाराष्ट्रात सुद्धा दिसत आहेत. म्हणजे पुढच्या 2-3 आठवड्यांमध्ये तर काय होईल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. आजचा विषय ना थोडा ग्लोबल असला तरी मला खात्री आहे की आपल्या लोकल इलेक्शन्सच्या अनुषंगानं आपण तो विषय बघू शकू. म्हणजे निवडणुका म्हटल्या की आता सर्वसामान्यांना इतका वैताग येतो ना, कारण निवडणुका आता फक्त राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही आहेत, तर अगदी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातही एवढं पॉलिटिक्स शिरायला सुरुवात झाली आहे आणि ते सुद्धा हेट पॉलिटिक्स शिरायला सुरुवात झाली आहे की त्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट नाही आहे असे लोकसुद्धा भरडले जात आहेत. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की धर्म, जात, पंथ, जेंडर या कुठल्याही गोष्टींचा वापर न करता म्हणजे भारतीय राजकारण्यांसाठी निवडणुका जिंकण्याची ती हत्यार आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही. फक्त भारतीयांसाठी नाही, अमेरिकन राजकारण्यांसाठी सुद्धा सध्या असंच चित्र आहे. पण या सगळ्याचा वापर न करता फक्त शांततेनं, द्वेष न पसरवता, स्वतःची छाती न बडवता निवडणुका पार पडू शकतात आणि ग्रामपंचायत लेवलच्या नाही तर एका अख्ख्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडू शकतात हे आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला कळेल. देशभर आणि जगभर सुरू असलेल्या अक्रस्ताळेपणामध्ये किंवा गोंगाटामध्ये कदाचित या छोट्या देशाच्या निवडणुकांकडे आपलं लक्ष गेलं नसेल. म्हणजे खरं तर आपलं आपल्यालाच इतकं झालं आहे की कशाला दुसऱ्याच्या ताटात वाकून बघा, पण ते वाकून बघणं गरजेचं आहे. का ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रोजच्या बेसिक जगण्यापासून किंवा बेसिक अपेक्षांपासून आपले राजकारणी किती दूर गेलेत हे कळू शकणार आहे. मी बोलते न्यूझीलंड या देशाबद्दल आणि नुकतंच न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवडून आल्यात जसिंडा आर्डर्न. न्यूझीलंडपुरतंच बघायला गेलं तर न्यूझीलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान, कमी वयामध्ये न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी पोहोचलेल्या दुसऱ्या उमेदवार, सगळ्यात कमी वयात न्यूझीलंडच्या पंतप्रधान झालेल्या पहिल्या महिला नेत्या आणि त्यांची जी लेबर पार्टी आहे त्याला 24 वर्षात पहिल्यांदा इतकं स्पष्ट बहुमत मिळवून देणाऱ्या महिला नेत्या, ही त्यांची सगळी वैशिष्ट्यं आहेच आहेत. पण जगातल्या इतर नेत्यांपेक्षा त्या कशा वेगळ्या आहेत हे जगानं मागच्या 2-3 वर्षांपासून 2018 वेगवेगळ्या वेळेला पाहिलं आहे. म्हणजे बाळणपणाचा अवडंबर माजवणाऱ्या आपल्या समाजात जसिंडा सगळ्यात पहिल्यांदा भावल्या जेव्हा त्यांच्या कामाच्या वेळांमध्ये ऑफिसमध्येच त्यांच्या डिलिव्हरीची वेळ आली. जगाचं लक्ष त्यांनी तेव्हा वेधलं जेव्हा त्या आपल्या बाळाला घेऊन संसदेमध्ये कामाला बसल्या. सहजतेचा केवळ दिखाऊपणा करणं आणि रोजच्या आयुष्याचा भागच असलेली सहजता यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, जो जसिंडा यांच्या पर्सनॅलिटीमधून, त्यांच्या देहबोलीतून सतत दिसतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जसिंडा ग्लोबल लीडर असल्या तरीसुद्धा ट्रम्पसारख्या ग्लोबल लीडर्सपासून आपल्या लोकल लीडर्सपर्यंत सगळ्यांनी जसिंडा यांच्याकडून कोणत्या 3 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, घेण्यासारख्या आहेत. मी आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये अनेकदा म्हणलंय की 2 देशांची तुलना होऊ शकत नाही, खास करून डेव्हलपिंग आणि डेव्हलप्ड अशा देशांची तुलना करणं तसं संयुक्तिक नसतं. पण 2 देशांमधल्या नेतृत्वाची तुलना होऊ शकते, नेत्यांची तुलना होऊ शकते. तर आजचा व्हिडिओ हा तुलना करणारा नाही आहे, तर निवडणुका जिंकण्याची इच्छा क्रूर महत्त्वाकांक्षेमध्ये बदलणाऱ्या नेत्यांमधला आणि निवडणुकीतसुद्धा सभ्यपणा, साधेपणा जपणाऱ्या नेत्यांमधला फरक दाखवणारा असेल. लेट्स स्टार्ट. आपल्या जनतेसाठी सहानुभूती म्हणजे एम्पथी असणारा, दाखवणारा नेतासुद्धा तितकाच धीट आणि भक्कम असतो हे जसिंडा यांनी प्रूव्ह केलंय. एम्पथी अँड स्ट्रॉंगनेस कॅन गो हँड इन हँड. मी किती स्ट्रॉंग आहे हे इंचात मोजणं गरजेचं नसतं, तर ते व्यक्तिमत्वातूनच दिसतं हे जसिंडा वारंवार प्रूव्ह करत होत्या. 15 मार्च 2019 नेहमी शांत असणाऱ्या न्यूझीलंडमधल्या मशिदीमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये प्राण गमावलेल्या 51 लोकांमध्ये फक्त न्यूझीलंडचे नागरिक नव्हते, किंबहुना न्यूझीलंडचे नागरिक खूप कमी होते, त्यामध्ये 5 भारतीयसुद्धा होते, त्यामध्ये गल्फ कंट्रीजमधले, आखाती देशांमधले लोक होते. हा हल्ला झाल्यानंतर 24 तासात जसिंडा मृत झालेल्या नातेवाईकांच्या नातेवाईकांसमोर जाऊन उभ्या राहिल्या, त्यांना जवळ घेऊन त्यांना धीर दिला. आणि हा धीर हा फक्त न्यूझीलंडला दिलेला नव्हता, तर तो जगभरातल्या त्या त्या देशातल्या हजारो कोटी जनतेला दिलेला होता. हा झाला सहानुभूतीचा भाग. आता स्ट्रॉंगनेसबद्दल बोलायचं तर हा हल्ला झाल्यानंतर 1 आठवड्याच्या आत बंदुका बाळगण्याच्या कायद्यांमध्ये जसिंडा यांनी बदल केला. इतकंच नाही तर ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या बंदुका ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडून काढून घेतल्यानंतर त्या लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून जसिंडा यांनी सरकारी पातळीवर गन बायबॅक स्कीम राबवली. आणि बंदुका काढून घेतल्यानंतर जर नुकसान होणार असेल तर फेअर अँड रिझनेबल,
कॉम्पेन्सेशन द्यायला सुरुवात केली आणि यासाठी सरकारी पातळीवर 100 ते 200 मिलियन डॉलर्स खर्च सुद्धा केले गेले. भीती दाखवणं आणि ब्लेम करणं म्हणजे फिअर अँड ब्लेमिंग हे नेत्याचे गुण नसतात असं जसिंडा नेहमी म्हणतात. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर धार्मिक भावना भडकवणारी भाषणं देणं त्यांना सहज शक्य होतं, पण हल्ल्यामध्ये मृत पावलेली माणसं होती असं म्हणत जसिंडा यांनी कधीही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या धर्मांची वोट बँक बघितली नाही. न्यूझीलंडच्या मंदिरामध्ये सुद्धा जसिंडा तितक्या सहजतेनं वावरल्या. मंदिरातले जे काही प्रोटोकॉल्स असतात ते अपसूक त्यांच्याकडनं आले. दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर पहिल्यांदा संसदेत बोलताना त्यांनी अल्लाह अकबरनं सुरुवात केली. मशिदीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना त्या जेव्हा भेटायला गेल्या तेव्हा त्यांनी हिजाब घातला होता. अगदी ब्रिटनच्या राणीला जेव्हा त्या भेटायला गेल्या तेव्हासुद्धा न्यूझीलंडच्या पारंपरिक माओरी म्हणजे तिथले आदिवासी जे आहेत त्यांनी दिलेला पोशाख जसिंडा यांनी परिधान केला होता. आणि या सगळ्यातून त्यांनी मी कुठल्या एका धर्माची नाही आहे हे सातत्यानं त्यांच्या ॲक्शन्समधून दाखवलं. म्हणजे मंदिराची पायरी चढणं किंवा मुस्लिमांचा पोशाख परिधान करणं यामुळे त्यांच्यावर कधी धर्मभ्रष्टतेचा वगैरे आरोप झाला नाही. म्हणजे बेसिकली जर नेताच भडकावून असेल तर समाज जनता ही सुद्धा समजूतदार असते हा काही आशावाद किंवा आदर्शवाद नाही आहे. 200 वेगवेगळ्या संस्कृती आणि 160 भाषांमध्ये विभागलेली न्यूझीलंडची 50 लाख जनता धर्माच्या नावावर कधी पेटली नाही. एकंदरीतच ना महिला नेत्यांकडे पाहायचा दृष्टिकोन अनेकांचा खूप संकुचित असतो. म्हणजे वरवर आपण महिला नेत्यांच्या बाबतीत फार गोडवे गातो पण एक नैतिकतेचं सर्टिफिकेट असतं ते नेहमी तयार असतं. काही झालं की संस्कृतीच्या नावाखाली हे सर्टिफिकेट वाटणाऱ्या टोळीच्या टोळी असतात. या टोळींमध्ये महिला सुद्धा असतात. जसिंडानं या सगळ्याला फाटा दिला कारण प्रगत देशात मागासले पण नसतं असं नाहीये, पण त्याकडे किती लक्ष द्यायचं हे प्रत्येकानं प्रत्येकाचं ठरवायचं असतं. मुलींना ना जन्मजातच वय आणि जबाबदाऱ्या यांचा एक चार्टच दिलेला असतो असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे मुलीनं कुठल्या वर्षी लग्न करायला पाहिजे, पहिलं मूल, दुसरं मूल, असा सगळा तो चार्ट असतो. जसिंडा आई झाली 37व्या वर्षी. तिच्या बाळाला सांभाळतो तिचा पार्टनर. लग्न वगैरे कधी करणार हे प्रश्न जसिंडाला कोणताही मीडिया विचारत नाही. सहज नैसर्गिक असणाऱ्या अशा गोष्टी आपल्याला जेव्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटायला लागतात, काहीतरी वेगळं त्याच्यात वाटायला लागतं, तेव्हा आपण तो चार्ट फॉलो करतो का असा प्रश्न पडतो. हे झालं तिच्या वैयक्तिक बाबतीत. समाज म्हणून सुद्धा जेव्हा डेव्हलप किंवा डेव्हलपिंग देशात कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीकडे समाज झुकत असताना किंवा उजव्या विचारसरणीवर टीका केली म्हणजे अर्बन नक्षल वगैरे असं ठरवलेलं जात असताना न्यूझीलंडमध्ये डाव्या विचारांकडे झुकलेल्या जसिंडा फार वैचारिक डोस देत नाहीत लोकांना, तरीसुद्धा त्या लोकांना आपल्यातल्या वाटतात. हे जे आपल्यातलं वाटणं आहे त्याच्यासाठी त्यांना कुठलं प्रोपोगांडा टेक्निकसुद्धा वापरायला लागलं नाही आहे. प्रोपोगांडाचे काही टेक्निक्स असतात आणि ते कुठले हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे, त्याची लिंक तुम्हाला देते. आणि तसंही न्यूझीलंडच्या स्पिरिटचं कौतुक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर नेहमीच झालं आहे, आपणही ते नेहमीच केलं आहे. कारण क्रिकेटप्रेमी खास करून विसरले नसतील की जेव्हा वर्ल्ड कप फायनल झाली तेव्हा मैदानावर इंग्लंड जिंकला असला तरी प्रेक्षकांची मनं न्यूझीलंडनी जिंकली. कोरोनाच्या बाबतीत आत्ता न्यूझीलंडचं कौतुक होतं आहे, अर्थात कोरोनाच्या बाबतीत त्यांच्याकडे एक प्लस पॉईंट होता ते म्हणजे त्यांची लोकसंख्या कमी आहे. त्यांची लोकसंख्या कमी असणं आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं तो देश छोटा असणं यामुळे कोरोनावर त्यांना मात करता आली. पण तरीसुद्धा एका अर्थाने असाही विचार करा की टुरिझम इंडस्ट्री तिथे बऱ्याच प्रमाणात आहे. जगभरातले पर्यटक न्यूझीलंडला जात असतात आणि अशा वेळेला 50 लाखांमधून कोरोनाचा आकडा सेकंड वेव्ह सकट 1800 ते 2000 या संख्येमध्ये आणि 25 मृत्यूंमध्ये रोखणं न्यूझीलंडला शक्य झालं. वर्षानुवर्षाच्या नेतृत्वातून तुम्ही फार कणखर वगैरे होण्यापेक्षा अधिकाधिक संवेदनशील किंवा सेन्सिटिव्ह झालेलं चांगलं या विचारांनी जसिंडा सत्तेवर आहेत. पॉप्युलेशन किंवा एकंदरीतच देश म्हणून जो पसारा असतो या सगळ्या बाबतीत न्यूझीलंडची आव्हानं भारतापेक्षा खूप कमी आहेत हे मान्य आहे. ती आव्हानं भारताची खूप जास्त आहेत, पण नेतृत्वाच्या मनात आलंच तर दरी 50 लाख लोकांमध्ये सुद्धा पडू शकते किंवा 50 कोटी लोकांमध्ये सुद्धा पडू शकते. त्यामुळे एक बेसिक माणूस म्हणून नेता कसा असावा, त्याचा काय अप्रोच असावा या बाबतीत न्यूझीलंडकडून बरंच शिकण्यासारखं आहे. सो आजचा व्हिडिओ हा देशांची तुलना करणारा नव्हता, नेतृत्वाची तुलना करणारा होता. नेतृत्व म्हणजेच देश हा समज असेल तर तो समज माझ्या मते चुकीचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल याची मला खात्री आहे. बेल आयकन नक्की दाबा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. काहीतरी वेगळा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर येते. धन्यवाद.